कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू अंबरात सैसद्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची होली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या। कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात, कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात, कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू हो सद्या धारा हैमान बारा बिजलीची नक्षी अंबरात सळसळत्या लाट साची होली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या। जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात, जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात, तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू कोसळत्या धारा हैमान बारा बिजलीची नक्षी अंबरात सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणा। वाव वाव सुपर्ब कूल।
मस्त मस्त गातोस तू. थँक्स. मला एक कळत नाही तुझ्या सिस्टम मध्ये नेमकं कोण आहे, सुंगची का कविता? दोन्ही. कूल, खरंच छान गात असतो. पण खरंच ती इतकी सुंदर आहे की प्रत्येक गोष्टी तुला तीच दिसते. भारी आहे. जाड आहे. इट्स ओके यार, प्रेम प्रेम आहे. प्रेमात पडलं काय जाड काय बारीक काय? अगं भारी म्हणजे, भारी म्हणजे सॉलिड सॉलिड भारी. ओ भारी सॉलिड सॉलिड. तू माझी मस्करी करत होतीस? नाही. तू माझी मस्करी करतेस? अरे खरंच नाही, खरंच नाही. तुला एक सांगू, आजकाल ना हे असली मुलं नाही बघायला मिळत. असली म्हणजे? असली म्हणजे अशीच गर्लफ्रेंडसाठी कविता करणारी, गाणी लिहिणारी. त्यांचं इन्स्पिरेशन काय असतं, त्यांना काय इन्स्पायर करतं, आय रिअली डोंट नो. इट्स अमेझिंग. मी पण लाईक सांगू, हल्ली कोणाला तरी बघून गाणं सुचावं, कविता सुचावी, अशा मुली तरी कुठे आहेत हल्ली? हल्ली मुली आधी मुलाचा पगार विचारतात. इमोशन्स, अटॅचमेंट सगळं नंतर सुरू होतं. चुकीचं काय पण त्यात? सकाळचंच बघ ना, आपण कॉफी शॉप मध्ये गेलो होतो, तू आलास रिकाम्या खिशानी आणि माझ्याकडे पैसे नसते तर काय केलं असतं? ग्लास विसरत बसलो असतो कॉफीचे. तू सारखं सारखं तेच काय ऐकवतेस ग? अरे मी उदाहरण देते, उदाहरण. आणि प्रत्येकाला सिक्युरिटी हवीच असते ना. मी ठीक आहे, तू कविता वगैरे करतोस, मी चांगल्या करतोस, गाणी लिहिली अशी सुमचीसाठी, पण काय खायला लागत नाही? तुला काय भस्मे झाला का? जे भगवान ते आपले ई तसं नाही रे, तसं नाही. पण सुमचीने पण तुला विचारलं असेलच की की काय शिकलायस, पुढे काय करणार, काय पुढे काय होणार आहे. ऑब्व्हियस आहे यार. माझ्याकडे बघून तुला काय वाटतं? किती शिक्षण झालं असेल माझं, कोण आहे मी? नको नको, तू काय बोल नको, अजिबात काय गेस करू नकोस, परत माझाच अपमान व्हायचा. ए अरे सांगतोयस ना, काय आहेस तू, काय करतोस ते? मी एम आर आहे. मेंटली रिटायर्ड. तिसरीतला विनोद आहे. असू दे, मला आवडतो. नोकरी कुठे करतोस? गुलामी रक्तात नाही, मेड इन पुणे. मला स्पोर्ट्स पण व्हायचं होतं. क्रिकेट? या घरचे म्हणले आधी शिक्षण पूर्ण कर, मग म्हणले आता नोकरी कर, मग बघावत म्हणलं जमणार नाही. वाद झाले सुरूच आहेत, बट व्हेरी कॉमन. मुंबई पुणे यात काहीच फरक नाही. सुमतीशी लग्न केलंस? का नाही जमलं? का रे, ती पण घाबरली, रडायला लागली. काय करतोस का तू मुलींबरोबर? ए असं काहीही झालेलं नाहीये. आय नो आय नो. पण सुमची नंतर दुसऱ्या मुलीकडे तू बघितलंही नसेल. आय थिंक यू टू लॉयल टू इमोशन्स. हा माहिती नाही का, पण तशी भावली सापडलीच नाही कधी. सापडली नाही का? तू शोधली नाहीस? अशा गोष्टी शोधून मिळतात? कसं आहे बघ ना, बूट चपला कपडे सगळं आपल्या मापाचं मिळतं, नसेल तर बनवून घेता येतं. या गोष्टी नाही मिळत. नाही तुझ्याकडे बघून वाटत नाही तू एवढा इमोशनल असशील. मला सांग अर्णव कसं आहे? निघूया. पलटेस? नाही रे, उशीर होईल ना. नकारावर ठाम आहेस की विचार बदललास आता? विचार बदलायचं काय कारण? मला काय माहित, अत्यंत विचित्र स्वभाव आहे तुझा. अर्णवचा विषय टाळतेस, मग अशी भेटलीस तेव्हा काहीतरी वेगळं बोलतेस, आता काहीतरी वेगळं बोलतेस. काय माहिती तासापर्यंत त्या हृदय मर्दमच्या बिल्डिंगशी पोचेपर्यंत म्हणशील आता ह्याच्याशीच लग्न करते. माझ्यापेक्षा तुलाच जास्त काळजी रे माझ्या लग्नाची. काय हरकत आहे, मला सांग ना हरकत काय? त्या हृदय मर्दमचा स्वभाव जर खरंच चांगला असेल तर त्या मुलाशी लग्न करायला हरकत काय? हा ए नाहीतरी त्याला भेटायला चालीस ना मुंबईहून इथपर्यंत. अर्णवला माहिती आहे काय? विल यू प्लीज जस्ट शट अप. प्रत्येक गोष्टीत मस्करी करायलाच पाहिजे का? आयला हे बरं आहे, म्हणजे इतक्या वेळ तू माझी मस्करी करतो तेच ते चाललं.
आता जरा कुठे मी तुझी मस्करी करतो तर लगेच पिंडीच्या शकतात. ओके फाईन फाईन, आय एम सॉरी. नाही सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही. समोरच्या माणसाची काय परिस्थिती याचा विचार न करता सतत बोलत राहायचं. नॉनसेन्स. एक मिनिट रे थांब. तू समजतेस कोण स्वतःला? तुझा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? आत्ता भेटलो आपण एकमेकांना 3-4 तासापूर्वी, काय अपेक्षा आहे तुझी? लगेच मनातलं ओळखायचं मी तुझ्या? छे, ही अपेक्षा चुकीचीच आहे. तुम्ही सगळी मुलं ना एकाच माळ्याची मणी आहात. जरा डोक्याला शांतता मिळावी म्हणून इकडे आले होते. इकडे जास्तच त्रास झाला. ए होल्ड इट, ए वाटेल तर काय बोलतेस तू? हा डायरेक्ट आरोप कसले करतेस का माझ्यावर? अपमान करतेस तू माझा? शट अप, काय नॉनसेन्स, काय वाटेल तर काय बोलतेस? हा आणि तू स्वतः किती विचार करतेस का समोरच्या मनाचा? सांग ना. सगळं स्वतः करायचं, मस्करी अपमान सगळं स्वतः. पण दुसऱ्या कोणीतरी तेच तुझ्या बरोबर केलं की लगेच चिडायचं. ते अर्णवला ना तू असाच डॉमिनेट करत असणार. मी भेटणार आहे हृदय मर्दमला आणि सांगणार आहे त्याला लग्न करू नकोस, हिच्याशी पचतावशील आयुष्यभर. आता चढके मेलू. मी मस्करी करत होतो. मी माझ्याकडे रुमाल पण नाही. तू रडून रडून मी मस्करी करतो. हे तू गेला. हे बाबा तू मी मस्करी. अगं मी काय म्हणतो माझा ऐक ना. हे बाबा आयुष्यभर मस्करी करतो तुम्ही. इकडे वळ प्लीज इकडे वळ एकदा. हे बाबा घालो अश्रू घालो. अगं तुला माहिती ना मी कसं. हे बाबा मी काय बोलतो ना, आपण आता होतो ना 4-5 तास एकत्र, त्यामुळे एवढं तू ओळखतेस ना मला. तू अगं आयुष्य पत माझ्या मनात काय नव्हतं, मी मस्करी केली ग. बोलून झालं ना की सगळे असंच म्हणतात. सगळे म्हणजे? सगळे म्हणजे सगळेच, अर्णव सुद्धा. अच्छा म्हणजे तू. अगं हे बाय 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 बाबा. अगं कपल्स मध्ये असे वाद होत असतात आणि मला वाटलं तू. ओ थँक गॉड. बरं. मला सांग आपण कोणाशी भांडतो? सांग ना आपण कोणाशी भांडतो. मी कोणाशी भांडू शकते? थांब दाखवते. कोणाला बोलवतेस? तो नाही का आता आपल्या मधनं गेला. बघत ए इकडे रे इकडे. नाही जाओ. अरे भांडू. ए अगं तू काय वेडी आहेस का? कोणाशी काय भांडते? तू विचारलंस ना आपण कोणाशी भांडतो म्हणून, तेच दाखवत होते. मी बेसिक प्रश्न विचारला त्याचं बेसिक उत्तर दे. आपण कोणाशी भांडतो? कुणाशी? ज्याच्याशी आपले विचार पटत नाही त्याच्याशी. आणि आपण आपले विचार पटवायला किंवा पटवून घ्यायला कोणाकडे जातो? सांग ना. तू काय माझी तोंडी परीक्षा घेतोयस का आता? काय राह उत्तर दे ना. मला नाही रे माहीत, मी नाही विचार केला एवढा. मी सांगतो आपल्या माणसाशी, ज्या माणसाने आपल्या आयुष्यातनं कधीही जाऊ नये किंवा जो माणूस आपल्या आयुष्यातनं निघून गेला तर आपल्याला त्रास होणार असं आपल्याला वाटतं, आपल्याला जाणवतं, त्याच्याशी भांडतो ना आपण. हा असेल. यापैकी तुझ्या मनात कुठली भावना आहे? मग माझ्या मनात मला नाही माहित. मग बोलतो कशाला? तुझी समजूत काढायला. अरे अर्णव नाही कातलं बोल बचन दे तुझी समजूत काढायला. नाही अर्णव नाही आता माझ्या आयुष्यात. रिलेशनशिप मधला बॅलन्स सांभाळणं जमलंच नाही अर्णवला कधी. खूप भांडायचो आम्ही सतत. मी चिडून गेले की तोही पाठ फिरवून निघून जायचा. खूप भांडायचा.
रूठना मनाना याची गंमत कळलीच नाही त्याला कधी. मग काय नाही, दोन दिवस फोन नाही, भेटणं नाही, भेटलो तरी बोलणं नाही. दरवेळेस मीच मागे जायचं त्याच्या, त्याची चूक असली तरी मीच समजूत काढायची. प्लीज प्लीज मीच करायचं सगळं. किती दिवस चालणार ना असं? मग काय, एक दिवस मी पाठ फिरवली म्हटलं बास, आता नाही बास. तोही आला नाही समजूत काढायला. सोड ना यार. लिसन, नाही मला नाही फरक पडत. हो ए, तू नको इमोशनल हो. नाही मी आणि मला सिंपथी द्यायचा प्रयत्न करू नको प्लीज. मुलांना सवय असते ना, मुलगी रडली की खांदा द्यायची, मुलगी रडली दे खांदा, मुलगी रडली दे खांदा. मला त्याची गरज नाही. आय कॅन हँडल माय सेल्फ सिरियसली. एक खूप उशीर झाला आहे, पण निघूया प्लीज. फोन येतोय बहुतेक. उप्स, गेला. छोट्याचा फोन आहे, माझी बॅटिंग राहिले ना. तू बस, मी करतो नंतर. इफ यू डोंट माइंड कॅन आय मेक अ कॉल? कोणाला? हृदय मर्दमला. फोन करून बघते ना तो आलाय का, विचारते. ओके, तू एक काम कर, तू फोन कर, मी आलोच.